एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता. तो जंगलातून जात असताना तो रस्ता चुकला तेव्हा त्याला तिथं एक आश्रम दिसलं. ते आश्रम एका कुकुट स्वामींचे होते. आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना आपण रस्ता चुकलो आहोत, त्यामुळे तुम्ही मला मदत करा म्हणून त्यांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा त्या स्वामीने सांगितले की आजपर्यंत ते कधीच काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहिती नाही. त्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिक त्या ऋषींचा मजाक उडवत त्यांस म्हणाला, तुम्ही कसले ऋषी आहात मग? असे कुणी साधू संत असतात का बरे, जे स्वतःला एखादा महान ऋषी समजता आणि अजून एकदाही काशीला गेले नाहीत? इतकी खिल्ली उडून पण ते ऋषी त्या पुंडलिकाला काहीच बोलले नाहीत. आता कुकुट ऋषींची खिल्ली उडवून पुंडलिक आपापल्या पुढच्या प्रवासाला निघाला. पुंडलिक त्या आश्रमापासून थोड्याच अंतरावर चालत गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज कानी ऐकू आला. आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळाले की आवाज त्या समोरच्याच आश्रमातून येत आहे. पण आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा एकदा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने पुढे पुढे चालत निघाला. जेव्हा तो त्या आश्रमात जाऊन पोहोचला तेव्हा त्याला दिसले की तिथे तीन स्त्रिया पाण्याने त्या आश्रमाची स्वच्छता करत आहेत. जेव्हा त्याने त्यांना विचारलं तेव्हा त्याला कळाले की त्या तीन स्त्रिया गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत. त्या तर साक्षात आई देवी आहेत. त्यांना बघून पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला. काशीचे दर्शन सोडाच हो, पण तिथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य या तिघी देवी कसे राखत आहेत? तो मनात विचार करतच होता की तेव्हाच आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे अजिबातही आवश्यक नसते. कुकुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने मनाने आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे. त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले गेले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे. त्यांचे बोलणे ऐकून पुंडलिक शांत विचार करू लागला, कारण पुंडलिक आपल्या वृद्ध म्हाताऱ्या आईवडिलांना एकटं सोडून काशीसाठी निघाला होता आणि या घडलेल्या प्रसंगामुळे त्याचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती. त्यांना घेऊन न जाता तो स्वतः काशीला एकटाच निघाला होता आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता. चूक लक्षात येताच तो घरी आपल्या आईवडिलांकडे घाईतच माघारी परतला आणि त्याने त्याच्या आईवडिलांना काशीत आणले. परंतु या घटनेनंतर पुंडलिकाचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. आता त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे. तो अतिशय मनापासून त्यांची सेवा करू लागला होता. खरं तर पुंडलिकाची मातृपितृ भक्ती इतकी अमर्याद होती, इतकी जास्त होती की एकदा भगवान श्रीकृष्णाला ही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला आणि ते त्याच्या घरी जाण्यास निघाले सुद्धा. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप जास्त आनंद झाला, पण तरीही त्याचे मन जराही विचलित झाले नाही. आईवडिलांची सेवा त्याने मध्येच सोडली नाही. त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत परत एकदा लीन झाला. आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे त्याने क्षमा मागितली, माफी मागितली. त्याची मातृपितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले, खुश झाले आणि त्यांनी पुंडलिकाला एक वरदान मागायला सांगितले. त्यावर पुंडलिक भगवान कृष्णाला म्हणाला, देव स्वतः मला भेटण्यासाठी माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखीन त्यांच्याकडे काय मागू?
पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही इथं पृथ्वीवर राहा आणि तुमच्या भक्तांची काळजी घ्या, तुमच्या भक्तांवर तुमची सावली नेहमीच असू द्या. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तिथे निवास करण्यास राजी झाले आणि त्याला तथास्तू म्हटले आणि ती जागा म्हणजेच आपले विठूमाऊलीचे पंढरपूर. भगवान कृष्णांनी आता आपण इथून पुढे पंढरपूरचे विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे सांगितले. विठोबाचा अर्थ विटेवरी उभा देव असाही आहे. पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. ती कोणत्याही शिल्पकाराने बनवली नाही की कोरलेली नाही, ती अस्तित्वातच त्या आकाराची बनली गेली. आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी देवाने पुंडलिकाला वरदान दिले. पुंडलिकाची इच्छा देवाने पूर्ण केली आणि पंढरपुरात विटेवर जाऊन आपल्या रुक्मिणीसोबत विठू माऊली राहू लागले, जिथे शेकडो लोक वारीतून त्यांच्या दर्शनास पंढरपुरात जातात. प्रचंड गर्दी पंढरपुरात होते आणि विठू माऊली आपला आशीर्वाद त्यांच्या सगळ्या वारेकऱ्यांवर बरसवतात. मनात श्रद्धा भक्ती निस्वार्थ भावनेने खरी असावी. विठू माऊली नक्कीच त्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात, आपला आशीर्वाद सदैव त्यांच्यावर ठेवतात. चला तर मग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुम्हाला पंढरपूरच्या ह्या विठू माऊलीची कथा कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आज पहिल्यांदाच कथा ऐकली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित रहा, खुश रहा आणि विठू माऊलीचे नाव जपत रहा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. धन्यवाद.